श्री गणेशाय नमो श्री सरस्वती नमो तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे नि अडे जो प्रतीतीचे निपाडे मजशी तुके। अशा रीतीने जो आपल्या अद्वैत ज्ञानदृष्टीने माझ्या तुल्य झाला तो या पंचभौतिक देहात सापडला असला तरी त्यातच कसा अडकून राहील, म्हणजे मी देहापुरता आहे असे तो आपल्याला मर्यादित कसा समजू शकेल। माझे व्यापकपणा गवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला। माझे संपूर्ण व्यापकपण त्याने आपल्या अद्वैत अनुभवाने प्राप्त करून घेतलेले असते म्हणून तो व्यापक झाला असे न म्हणता देखील स्वभावता तो व्यापक होतो। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काही। आता तो शरीरात तरी राहतो पण शरीराचा होत नाही हे शब्दाने सांगता येईल असे करता येईल काय। श्लोक आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मता ज्ञानोबा तुकाराम मनोनी असो ते विशेषे आपण पेया सारिके जो चराचर देखे अखंडित। परंतु अर्जुना हे विशेष वर्णन असो किंवा जो पुरुष सर्व चराचर सृष्टी अखंड असल्यासारखीच पाहतो सुख दुःखादि वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो सुख दुःखादिक जीवदशेचे वर्म किंवा पाप पुण्य कर्म ही दोन्ही मनाचे धर्म आहेत असे तो जाणत नाही। हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे सुखदुःख व पाप पुण्यासारखे समविषम भाव आणि याहून विविध प्रकारचे जे भाव असतील ते सर्व तो आपलेच अवयव आहेत असे मानतो। हे एक एक काय सांगावे जया त्रैलोक्यची होय आगवे मी ऐसे स्वभावे बोधाले। अर्जुना हे एक एक किती सांगू ज्याला संपूर्ण त्रैलोक्यच मी झालो आहे असा अनुभव आला। तया ही देह एकू किराती लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हाते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा। त्याच्या ठिकाणी देह असतो साधारण माणसे त्याला सुखदुःख होते असे म्हणतात पण अर्जुना तो परब्रह्मच आहे असा आमचा अनुभव असतो। म्हणोनी आपण पा विश्व देखी जे आणि आपण विश्व होई जे ऐसे साम्यची एक उपाशी जे पांडवागा। म्हणून आपल्या ठिकाणी संपूर्ण जग पाहावे किंवा आपणच सर्व विश्व आहोत अशा समदृष्टीचेच अर्जुना चिंतन करावे। हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही। साम्या स्थितीपेक्षा दुसरी जगात श्रेष्ठ प्राप्ती कोणती नाही हे वेळोवेळी तुला याच कारणामुळे मी सांगत आलो आहे। श्लोक अर्जुन वाच योयम योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वां स्थितिं परस्थिरां ज्ञानोबा तुकाराम चंचलं हि मना कृष्ण प्रमाति बलवद दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं ज्ञानोबा तुकाराम। तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुचिया कनवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया। तेव्हा अर्जुन म्हणतो देवा खरोखर तुम्ही आमच्या अत्यंत प्रेमाने आमची क्यू करता व हा उपदेश करता यात शंका नाही पण आम्ही या मनाच्या स्वभावाला पुरे पडत नाही। हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे हे रवी राहटावया थोडे त्रैलोक्यया। हे मन कसे आहे केवढे आहे हे जर पाहू म्हटले तर हाती सापडत नाही पण त्याच्या भटकण्यास त्रैलोक्यही कमीच पडते। म्हणोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा म्हणतलिया राहील महावातू। म्हणून जे हे मन अत्यंत मरकट म्हणजे चंचल आहे ते स्थिर होईल असे कसे शक्य आहे। सोसाट्याच्या वाऱ्याला वाहने थांबव म्हटल्यास त्याचे वाहने बंद होईल का। जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येशी हातफळी मिळवूनही जाय। जे बुद्धीलाही छळते जे निश्चय बांधू देत नाही
धैर्यालाही हातो हाती आपल्यात मिळवून घेते, म्हणजे आपल्या स्वाधीन करून घेते. जे विवेका ते बोलवी, संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे मन विवेकालाही भ्रम उत्पन्न करते, संतोषालाही इच्छा उत्पन्न करते, स्वस्त बसू म्हटले तरी दाही दिशेला हिंडवते. जे निरोधले घेऊ पाहो, जया संयमुची होय सावाओ, ते मनापुला स्वभावो सांडिल काही. जे निरोधले असता अधिक उसळते, ज्याला संयम देखील सहाय्यभूत होतो, असे हे मन आपला स्वभाव टाकून स्थिर होईल काय. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हाशी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याची लागी. म्हणून मन एकदाच स्थिर होईल, आपली बुद्धी सम होईल, हे विशेष करूनही घडून येणार नाही. श्लोक श्री भगवान वाच. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते ननोब्बा तुकाराम. तव कृष्ण म्हणती साचची, बोलता शीते तैसेची, यया मनाचा किरच पळची स्वभाव गा. अर्जुनाचे भाषण ऐकून भगवान म्हणतात, अर्जुना खरोखरच तू म्हणतोस तसेच ते आहे. या मनाचा स्वभाव चंचल आहे हे निश्चित आहे. परे वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलिनी एक अवसरे स्थिरावेल. पण वैराग्याच्या साह्याने जर त्याला अभ्यासाकडे लावले तर काही काळाने ते स्थिर होईलच. काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची आठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावित जाईजे. कारण मन हे चंचल आहे, तरी त्याचा एक उत्तम स्वभाव आहे तो हा की जेथे त्या मनाला गोडी लागेल तेथे ते आपण होऊन चिकटते, म्हणजे स्थिर होते. म्हणून त्याला आत्मानुभवाचे सुख दाखवित जावे. श्लोक असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती, वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तू मुपायता ज्ञानोब्बा तुकाराम. एरवी विरक्ती जयाशी नाही, जे अभ्यासी नरिगती कही, तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही. एरवी ज्यांना वैराग्य बांधले नाही, म्हणून जे मनाचा निग्रह करण्याचा अभ्यास करण्यास प्रवृत्त होत नाहीत, त्यांना हा साम्य बुद्धिरूप योग साधणे शक्य नाही हे आम्ही मानित नाही काय. परे यमनियमांची आवाटान वचिजे, कही वैराग्याची शेन करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. यमनियमांच्या मार्गाने कधी जायचे नाही, कधी वैराग्याची आठवणही करायची नाही, आणि केवळ विषयरूपी पाण्यातच बुडून राहायचे. यया झालिया माणसा कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. या मनाला जन्मापासून कधी आवरण्याचा चिमटा बसलाच नाही, तर ते कशा रीतीने स्थिर होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मगनो हे कैसा पाहो. म्हणून ज्या उपायाने मनाचा निग्रह होतो असे सांगितले आहे, तो करायला सुरुवात कर, मग कसे मन स्थिर होत नाही ते पाहू. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके, परी आपण या अभ्यासून ठाके तेची म्हणे. योग मार्गात जेवढे मनोनिग्रहाचे उपाय सांगितले आहेत ते सर्वच निरर्थक आहेत का, पण माझ्याच्याने अभ्यासाचे कष्ट होत नाहीत असे म्हण. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपुन हे. आपल्या अंगी योगाभ्यासाचे सामर्थ्य आले तर सर्व महदादी ब्रह्मांड स्वाधीन होत नाही काय. अशा योगाच्या सामर्थ्यापुढे त्या मनाची चपळता काय पदार्थ आहे. ते तर अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साच योग बळे शिन तुके मनोबळ. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा खरोखर तुमचे म्हणणे खोटे नाही, खरोखर मनाचे सामर्थ्य योग सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. तरी तोची योग कैसा केवी जानो, आम्ही येतुले दिवस याची मातुई नेनो, म्हणून मना तेजी म्हणो अनावर. पण तो योग कसा असतो व कसा जाणायचा याची वार्ताही इतके दिवस आमच्या कानावर नसल्यामुळे आम्ही मन अनावर आहे असे म्हणत होतो. हा आता आगवे या जन्मा, तुझे नि प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा झाला आजी. सर्व आयुष्यात ही आत्ताच तुझ्या कृपाप्रसादाने योगाची आम्हाला ओळख झाली. श्लोक अर्जुन वाच. अयती श्रद्धयोपेतो
योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धि काम गतिम कृष्ण गच्छति कच्चिनो भय विभ्रष्टच्ची ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मनापति एतन्मे संशयम कृष्ण चेतुर्महस्य शेषता त्वदन्या संशयाशस्य चेतान युपत्पद्यते ननुवा तुकाराम परी आनिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचुनी फेडावया समर्थू नाही पण हे स्वामी भगवंता आणखी एक खराच मला संशय आहे तो नाहीसा करणारा तुझा वाचून दुसरा समर्थ कुणी नाही म्हणून सांगे गोविंदा कवन एकू मोक्ष पदा झोंबत होत श्रद्धा उपाय विन म्हणून तुला विचारतो भगवंता सांग कोणी पुरुष इंद्रियांचा निरोध न करता केवळ श्रद्धेच्या बळावर योगाभ्यासाने मोक्षपद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया इंद्रियांच्या गावाहून निघून पुढील आत्मसिद्धीच्या नगराला जाण्याकरता श्रद्धेच्या वाटेने जाऊ लागला तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येवेची ऐसा तू गेला माझारीची आयुष्य भानू पण आत्मसिद्धी प्राप्त झाली नाही आणि मागे पाऊलही घेवत नाही अशा स्थितीत आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला जैसे अकाळी आभाळ अळू माळूस पातळ विपाहे आले केवळ वशे ना वर्षे ज्याप्रमाणे अकाळी केव्हा केव्हा जे अभ्र येते म्हणजे आकाश येते ते फार दाट राहत नाही व त्यामुळे ते फार वेळ राहत नाही व वर्षावही होत नाही तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तवा लग ठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा तया त्याप्रमाणे दोन्ही अंतरली कारण आत्मप्राप्ती दूर राहिली व श्रद्धेमुळे आत्मप्राप्ती होणार नाही असेही वाटत नाही ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेचा समाजी बुडाला तया होजी कवनगती याप्रमाणे दोहोलाही जो पुरुष अंतरला तरी तो श्रद्धा धरूनच मेला त्याची गती काय होईल श्री भगवान वाच पार्थने वेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति ननुबा तुकाराम तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचुनी अन्यता गती आहे गा तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ज्याला मोक्षाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती कशी राहील परी ये तुले हेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही पण एवढेच मात्र होते की मध्ये थोडी त्याला विश्रांती घ्यावी लागते व ती ही विश्रांती देवालाही प्राप्त होणार नाही अशी श्रेष्ठ सुखरूप असते एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते जर अभ्यासाच्या उचलत्या पावलाने तो चालता तर त्याने दिवस म्हणजे आयुष्य संपण्याच्या अगोदर सोहमसिद्धी गाठली असती परी ते तुला वेगू नवेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षुत व तैसाची ठेविला असे पण तेवढा वेग नव्हता म्हणून झालेला विसावाही योग्यच ठरतो पण शेवटी त्याला मोक्षप्राप्ती ठेवलेलीच असते श्लोक प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समा सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बिजायते ननुबा तुकाराम ऐके कौतिक हे कैसे जे शतमका लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो अर्जुना कशी मौज आहे ती ऐक जे इंद्रादी लोक शंभर यज्ञ करणाऱ्यांनाही मोठ्या कष्टाने मिळतात ते लोक कैवल्याची इच्छा करणाऱ्या या योगभ्रष्टाला अनायासे मिळतात मग ते तिचे जे अमोग अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे मन मग त्या लोकातील अलौकिक व इच्छा केल्याबरोबर मिळणारे दिव्य भोग भोगत असताना त्याचे मन पूर्ण कंटाळते हा अंतरायो अवचिता
का ओढवला भगवंता, ऐसा दिविभोग भोगिता अनुतापी नित्य, आणि स्वर्गातील भोग भोगत असताना तो भगवंता तुझ्या प्राप्तीत हे विघ्न अकस्मात कसे उत्पन्न झाले असा नित्य अनुताप करीत असतो. पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची माहेरी, लांबा उगवे आगरी विभव श्रीचा. पण सर्व धर्माचे केवळ माहेरघर व सर्व संपत्तीचे कोठार असे जे कुळ असेल, त्या कुळात तो नव्या कुंभाप्रमाणे नंतर पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतो. जया ते नीतीपंथे चालिजे, सत्यदूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. ज्या कुळातील माणसाचे वागणे नीतीच्या मार्गानेच आहे, सत्याने शुद्ध केलेलेच बोलले जाते. जे जे पाहावयाचे ते शास्त्रदृष्टीनेच पाहिले जाते. वेद जो वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारा सार विचारू मंत्री जया. ज्या कुळात वेद हे जागते दैवत आहे, विहित धर्माचरण हा ज्यांचा धंदा व सारा सार विचार हा ज्या कुळात सल्ला देणारी मंत्री आहे. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिरुद्धी. ज्या कुळात चिंता ही ईश्वराची पतिव्रता झाली, म्हणजे पतिव्रतेला जशी अखंड पतीची चिंता असते, त्याप्रमाणे ज्या कुळात ईश्वर प्राप्तीचीच चिंता वागवितात आणि ज्या कुळात रिद्धी या गृहदेवता आहेत, ऐसी निजपुण्याची जोडी वाडी नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. याप्रमाणे आपल्या पुण्याच्या योगाने ज्या कुळातील पुरुषांनी अशी जोडी करून घेतली व जे कुळ म्हणजे संपूर्ण सुखाचे साक्षात उदिमच होय, अशा उत्तम कुळात तो जन्म घेतो. श्लोक अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, एतद्दी दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम, तत्र तम बुद्धि संयोगम लभते पौरदेहिकम, यतते च ततो भूया संसिद्धो कुरु नंदन ज्ञानोब्बा तुकाराम. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य क्षोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. अथवा ज्या कुळात ज्ञानरूपी अग्नी ठेवून अग्निहोत्र चालले आहे असे परब्रह्माचे उपासक आहेत व महासुखरूपी म्हणजे ब्रह्मसुखरूपी क्षेत्रातील मूळचे रहिवासी आहेत. जे सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे अद्वैत ब्रह्मसिद्धांताच्या सिंहासनावर त्रैलोक्याचे राज्य करतात, म्हणजे सर्व ब्रह्मांड अद्वैत रूप पाहतात, व जे परमसमाधानाच्या वनामधील मधुर स्वर काढणारे कोकिळ आहेत, म्हणजे जे सदा प्रसन्न चित्त असतात. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.